जवळजवळ 1960 महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून ज्या ज्या वेळेला जाती मागास ठरवण्याचे आयोग कालेलकरांपासून नेमले गेले त्या प्रत्येक वेळेला मराठा समाजाने आपलं म्हणणं मांडलं आहे की बाबा आम्हालाही तुम्ही मागास म्हणा आणि आम्हालाही तुम्ही आरक्षण द्या. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी तर त्यासाठी स्वतःचे प्राण दिले, आत्महत्या केली आणि सर्व समाजाला या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात आणले. प्रामुख्याने 14 ते 19 माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या विषयाला हात घातला. त्याच्याआधी राणी कमिशनने हात घातला, पण त्यांनी घटनेच्या तरतुदीप्रमाणे आयोग नाही फॉर्म केला, त्यामध्ये फेटाळले. देवेंद्रजीने आयोग फॉर्म केला, देवेंद्रजीने सर्वेक्षण केलं, देवेंद्रजीने सर्वेक्षणाच्या आधारे जो निष्कर्ष निघाला मागासवर्गाला त्या आधारे कायदा केला. हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात टिकला नाही. मी राजकीय बोलणार नाही की सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही, पण सुप्रीम कोर्टात टिकला नाही. सुप्रीम कोर्टाने ते ऑब्झर्वेशन दिली की का आम्ही फेटाळतो. त्याच्या प्रत्येक ऑब्झर्वेशन, प्रत्येक निरीक्षणाचा विचार करून आता माननीय एकनाथजींनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला 10% शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा कायदा केला 20 साल. आता तो कायदा करण्यापूर्वी आंदोलन सुरू असताना वारंवार मी एक मांडणी करतो, वारंवार एक मांडणी करतो. आता मराठा समाजाचा एकूण एक माणूस मला धन्यवाद देईल, मी अशी मांडणी करत होतो की 10% केंद्राचं आर्थिक आरक्षण जे आहे, 10% 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांचं आरक्षण जे आहे, हेच खरं म्हणजे आपलं आरक्षण आहे. याचं कारण त्या आरक्षणाला जातीचं आरक्षण मिळणाऱ्यांना अर्ज करता येतात. शेड्यूल अर्ज करू शकत नाही, शेड्यूल ट्राईड नाही, ओबीसी नाही, एबीसी नाही. मग हे प्युअरली 21 जातींना उरलं. त्यातल्या 3 मोठ्या जाती मराठा, ब्राह्मण आणि लिंगायत. ब्राह्मण आणि लिंगायत समाजामध्ये 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असताना संख्या कमी असते. मराठा समाजामध्ये मात्र शेतमजुरी करण्यामुळे, हमाली करण्यामुळे, डबेवाले, घरकाम करणारा तयार, त्याच्यामुळे 8 लाखापेक्षा कमी आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे जमिनीचे तुकडे 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 झाल्यामुळे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असताना मराठा समाजात राहतो. त्यामुळे 21 जाती फक्त केंद्राच्या 10% आर्थिक मागास आरक्षणात एलिजिबल असतील, पात्र असतील, त्यात मराठा समाज जास्त शेअर घेईल. आणि मी तो 3 वर्षाचा आकडेवारी म्हणतो की 8.5%, 9%, 8.5%, 9% शिक्षणात नोकऱ्यामध्ये मिळत आहे आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. तर आता आपण वेगळं नको मागतो, ऐकलं नाही कोणी, मागितलं मान्य एकनाथजीने दिलं. आता हे 10% वेगळं मराठ्यांचं आरक्षण मिळाल्यानंतर ते टिकेल. आता 10% आर्थिक मागासाच्या रिझर्वेशनला मराठा समाज एलिजिबल नाही, पात्र नाही, तो कायदा आहे, तो नियम आहे. त्यामुळे 10% मिळालं ते सगळे टिकूया. पण दुसरं आरक्षण जे मनोज जरांगे पटलाने मागितलं की मग आम्हाला कुणबी दाखला द्या, त्याचा नियम असा आहे की 67 आधीचा ची नोंद ज्याला सापडेल त्याला कुणबी दाखला मिळतो. 54 दाखले निघाले, निघतील. आता ते सगळं साईटवर येईल की कोणाकोणाची नोंदी सापडल्या वगैरे. आता नव्याने मुद्दा काय आला की त्यांच्या सगळ्या स्वऱ्यानंतर माननीय एकनाथजींनी वाशीला मनोज जरांगे पाटलांबरोबर जी चर्चा केली त्याच्यामध्ये त्याचं एक नोटिफिकेशन, ह्याचा कायदा नसतो, हा विधानसभेत म्हणजे आणावा लागत नाही. तर हा कायद्याला दुरुस्ती आहे, नियमाला दुरुस्ती आहे, त्याचं एक नोटिफिकेशन काढायचं असतं. ते 15 दिवस ओपन ठेवायचं असतं, कोणाला यावर काही म्हणायचं आहे काय कोणाला लागलं. तर ते 6.5 लाख लोकांनी म्हटलं, ज्याला दुरुस्ती म्हणतात, त्या सूचना म्हणतात. त्या दुरुस्ती सूचनांना टॅकल केलं, प्रत्येकाला टॅकल करायला लागेल. मग याचं फायनल नोटिफिकेशन येईल, जे फक्त विधानसभा विधान परिषदेला अवगत करायचं असतं. बंधन पण नाही करायचं, कायदा पण नाही आहे. आता ती पद्धती चालू आहे. माननीय एकनाथजी 10% मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर असं म्हणताय का की आता मी ते नोटिफिकेशन मागे घेतो? काही म्हणत नाही. म्हणणं की 6-6.5 लाख ज्या सूचना आलेल्या आहेत त्या टॅकल केल्यानंतर फायनल नोटिफिकेशन काढू. आणि तो ड्राफ्ट आता मागे जायचं नाही, तो ड्राफ्ट हा मनोज जरांगे पाटलाने आणि त्यांच्या टीमने वाचल्यानंतरच फायनल झालेला आहे की त्याच्यात सगळे सोयऱ्याची व्याख्या ठरली. आणि त्यामुळे सगळे सोयऱ्याची जी व्याख्या नोटिफिकेशनमध्ये माननीय एकनाथजींनी मान्य केली, जी मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील गावाला परत गेले, त्याच्यापासून माननीय एकनाथजी मागे गेलेले नाहीत. ज्या नोटिफिकेशनच्या अंमलबजावणीनंतर सुद्धा ओबीसी समाजाला धक्का लागत नाही, कारण ओबीसी समाजामध्ये छगन भुजबळांसहित साहेबांसहित सगळ्या नियम मान्यच केलाय की ज्याची कुणबी नोंद सापडेल त्याला कुणबी दाखला मिळायला पाहिजे. हे काय भुजबळांनी काय म्हटलं? भुजबळांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नवीन काही करू नका,
जर सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय की आपली आपला देश हा पितृसत्ताक आहे तर पितृकडून येऊ देत, तुम्ही मातृकडून आणू नका. आता हे सगळं नोटिफिकेशन मध्ये आलंय. नोटिफिकेशन भुजबळ साहेबांनाही मान्य आहे, नोटिफिकेशन दरांनी भटलाने मान्य आहे, नोटिफिकेशन एकनाथ शिंदेने मान्य आहे. नोटिफिकेशनची कार्यवाही सुरू आहे ना बाबा, तोपर्यंत रस्ता रोको. मुलांच्या परीक्षांना प्रॉब्लेम, लोक आजारी पडतायत, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेता येत नाही, लग्न आहेत मोठ्या प्रमाणात. माझं आव्हान असं आहे की काहीही सरकार मागे गेलेलं नाही. 10% आरक्षण खणखणीत दिलेलं आहे, 2.5 कोटी लोकांचा सर्वे करून दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे केल्या. पूर्वी विषयामध्ये सरकार जे नोटिफिकेशन काढले त्याच्यातले 7.5 लाख ज्या सूचना आहेत, हरकती आहेत, त्याला सूचना म्हणतात किंवा हरकती म्हणतात किंवा आक्षेप म्हणतात, त्या ठिकाणी करेल.